मराठीच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीच्या वतीने मी प्रतीक कामत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो वेलकम ऑल ऑफ यू अड्डा ट्वेंटी फोर सेवन मराठीच्या वतीने जे आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन आपली संपूर्ण टीम तुम्हाला उपलब्ध करून देत असते आणि त्या वेगवेगळ्या परीक्षांच्या अपडेट्स म्हणा किंवा वेगवेगळ्या परीक्षांच्या संधी त्या परीक्षांच्या संदर्भात टोटल मार्गदर्शन जे आहे हे आपल्या अड्डा ट्वेंटी पर्सेंट मराठीच्या युट्यूब चॅनलला उपलब्ध करून दिलं जातं तर आज सुद्धा मी थोडंसं तुमच्याशी येणाऱ्या काळामध्ये आपल्या ज्या काही संधी आहेत त्या संधींवर डिस्कशन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे तर सुरू करण्याच्या आधी एक तुमच्यासाठी अतिशय महत्वाची एक मोटिवेशनल कोट किंवा प्रेरणादायक एक सुविचार आहे आपले लक्ष विसरू नका अन्यथा जे काही मिळालंय तेवढ्यावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल म्हणजेच महत्वाची गोष्ट आहे तुमचं लक्ष जे काही टार्गेट असेल तुमची स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवण्याचं टार्गेट असेल अधिकारी बनण्याचं तुमचं स्वप्न असेल मग वेगवेगळी जी असू शकते कुणाला क्लास वन ऑफिसर व्हायचं असेल कुणाला पी एस आय व्हायचं असेल कुणाला तलाठी भरतीमध्ये यश मिळवायचं असेल वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत तर तुम्ही तुझं टार्गेट विसरू नका नाहीतर जे मिळाले तेवढ्यावरच संतुष्ट राहावं लागेल तुम्ही आता सध्या काही लोक जॉब करत असतील काही कारणास्तव आर्थिक कारणास्तव वगैरे तर आहे त्यावरच आपल्याला संतुष्ट राहावं लागेल तर टार्गेट विसरू नका तर आता येणाऱ्या काळामध्ये संधी कुठल्या कुठल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा राज्यसेवा पूर्वपरीक्षा जी आहे ही आपली आहे एकवीस ऑगस्टला राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसमधल्या एम पी एस सी परीक्षांच्या संदर्भात ज्या संधी आहेत एम पी एस सी परीक्षांच्या संदर्भातल्या संधी या आहेत तुमच्यापुढे दोन हजार बावीसमध्ये राज्यसेवा पूर्वपरीक्षा आपली प्रस्तावित आहे एकवीस ऑगस्टला त्याचबरोबर गट ब ची जी आपली पूर्वपरीक्षा आहे पी एस आय एस टी आय एस ओ ही तीन पदं तर आहेतच प्लस अजून दोन पदं याच्यामध्ये ॲड होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो मुद्रांक शुल्क विभागातील अजून दोन पदं ॲड होणार आहेत हे आयोगाने सांगितलेलं आहे म्हणजे टोटल तुम्हाला झाली आता पाच पदं तर ही पाच पदं म्हणजे टोटल पी एस आय एस टी आय एस ओ प्लस ही दोन पदं म्हणजे आता इथे तुमची पाच पदं होतील तर ही पाच पदं झाली राज्यसभेच्या परीक्षेत आत्ता जरी पदं नसतील कमी पदं असतील तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पदं वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे ती पण मी एक संधी म्हणतोय तर तुमच्या पुढे संधींचं भांडार आहे विद्यार्थी मित्रांनो गरज आहे ती म्हणजे आपल्याला जी पूर्ण तयारीने जे आहे ते उतरण्याची तर आता तुम्ही एकंदरीतच जर बघितलं तर तुमच्यापुढे संधींचं भांडार आहे तर आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर आपल्यासाठी आपल्याला यासाठी काय करावं लागेल तर अजून एक महत्त्वाची संधी तुमच्या पुढे दिसते ती आहे गट क ची ती आहे पाच नोव्हेंबरला प्रस्तावित तारखा आहेत या सगळ्या तर या दोन हजार बावीस मध्ये एम पी एस सी परीक्षांच्या ज्या वेगवेगळ्या संधी आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे गट बची पूर्वपरीक्षा आहे कंबाईन ग्रुप बी गट कची पूर्वपरीक्षा आहे आता गट क मध्ये मागच्या वर्षी अजून दोन पदे ऍड झाली होती म्हणजे गट क मध्ये सुद्धा पाच पदं आहेत लिपिक टंकलेखकची आहे करहाय्यकची आहे एक्साइजची तर आहेच पण त्याचबरोबर उद्योग निरीक्षक हे एक पद आलेलं आणि तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय टेक्निकल असिस्टंट हे सुद्धा पद ॲड झालं होतं त्यामुळे गट कला सुद्धा तुम्हाला पाच पद आहेत गट ब ला सुद्धा पाच पद आहेत राज्यसेवा परीक्षेमध्ये पदं वाढतील निश्चित पद्धतीने बरोबर आहे तर आता या परीक्षांच्या संधी तुम्हाला आहेत म्हणजे दोन हजार बावीस हे मी संधींचं वर्ष वारंवार म्हणतो दोन हजार बावीस हे मी तुम्हाला वारंवार सांगतो संधींचं वर्ष आहे संधींचं वर्ष आहे त्याचं कारणच हे आहे की येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होतील अशी शक्यता आहे त्याशिवाय जे विद्यार्थी मित्र सरळ सेवा परीक्षांची तयारी करतायत तर सेवा परीक्षांमध्ये साधारणपणे पोलीस भरतीच्या संदर्भात आहे तलाठी भरती आहे आत्ताच राज्य सरकारने घोषित केलेलं की नव्वद हजार पदं ते भरणार आहेत रिक्त आहेत वगैरे त्यामुळे या पोलीस भरती तलाठी सरळ सेवा इतर ज्या काही परीक्षा आहेत यांची सुद्धा संधी आपल्याला दोन हजार बावीसमध्ये मध्ये निश्चित पद्धतीने जी आहे ती उपलब्ध होणार आहे तर या सगळ्या संधी तुमच्या उपलब्ध आहेत म्हणून मी वारंवार सांगतोय तुम्ही तुमचं टार्गेट विसरू नका ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत या परीक्षांच्या संदर्भात उदाहरणार्थ बघा अंकगणित बुद्धिमत्ता हा सगळ्या परीक्षांना कॉमन विषय आहे दोन्ही भाषा मराठी आणि इंग्रजी हे दोन्ही महत्त्वाचे विषय आहेत अंकगणित बुद्धिमत्ता आहे मराठी इंग्रजी आहे त्याचबरोबर जी एसचे बाकी जे विषय आहेत चालू घोडामोडी हा एक विषय आहे त्याचेसुद्धा आपले सेशन्स होत असतात कालच माझं एक सेशन झालेलं आहे ते सुद्धा तुम्हाला अवेलेबल असेल आपल्या चॅनलला तर हे सगळे विषय जे आहेत ते आपल्याला तर लागणारच आहेत आता ह्या सगळ्या परीक्षांच्या दृष्टीने तुम्हाला जर परिपूर्ण पद्धतीने तयारी करायची असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची संधी आहे ती म्हणजे महाराष्ट्र महापॅक आता महापॅक म्हणजे काय तर या महापॅकला जर तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं एनरोल केलत तर या महापॅकमध्ये जे आहे तुम्हाला वर्षभरामध्ये जेवढ्या बॅचेस होतात मग ते एम पी एस सी असू दे इतर सर्व स्पर्धा परीक्षा असू देत बँकेच्या परीक्षा असू देत किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षांचे जेवढे आपले लाईव्ह क्लासेस होतात आपल्याकडे सध्या राज्यसेवेची बॅच आहे गड बॅच लवकरच आपली सुरू होते त्याशिवाय तलाठी भरतीची बॅच आहे पोलीस भरतीची बॅच आहे गट कची बॅच आहे तर अशा आपल्याकडे भरपूर साऱ्या बॅचेस आपण वर्षभरामध्ये काढत असतो पण आता इथे महत्वाची गोष्ट काय माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो सध्या इथे डबल व्हॅलिडिटी चालू आहे डबल व्हॅलिडिटीचा अर्थ काय होतो नॉर्मल व्हॅलिडिटी आहे बारा महिने पण तुम्हाला चोवीस महिने या सगळ्या महापॅकचा लाभ घेता येणार आहे आता महापॅकमध्ये फक्त लाईव्ह क्लासेस आहेत का नाही टेस्ट सिरीज पण आहेत विद्यार्थी मित्रांनो सगळ्या परीक्षांच्या टेस्ट सिरीज आहेत झेडपी भरती घ्या तुम्ही तलाठी भरती पोलीस भरती राज्यसेवा गट ब गट क सगळ्या परीक्षांच्या ज्या आहेत टेस्ट सिरीज आहेत आणि ई बुक सुद्धा अवेलेबल आहेत आता या ई बुकमध्ये सध्या मराठी व्याकरणाचं ई बुक आहे त्याच्यामध्ये जवळपास पंधराशे प्रश्न जे आहेत पंधराशे पेक्षा जास्त प्रश्न आहेत सगळे घटक मराठी व्याकरणाच्या यामध्ये कव्हर केलेले आहेत शब्दसंग्रह आहे तर हे बुक सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर आता हे सगळं बारा नाही चोवीस महिन्यात तुम्हाला मिळेल त्यासाठी वाय थ्री टू फाय हा कोड तुम्हाला वापरायला लागेल वाय थ्री टू फाय हा कोड वापरा आणि फक्त सव्वीसशे ऐंशीमध्ये जे आहे तुम्ही हा महापॅक घेऊ शकता तर जरूर या संदर्भात विचार करा आणि येणाऱ्या संधींना परिपूर्ण पद्धतीने त्याचा लाभ उठवण्यासाठी ही अतिशय महत्वाची संधी आहे आणि आता या ठिकाणी बघा अड्डा ट्वेंटी फोर सेवन ॲप तुम्ही अजूनही डाउनलोड केलं नसेल तर ॲप डाउनलोड करा ॲपच्या माध्यमातून तुम्हाला जॉब अलर्ट्स मिळतात तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता वीज मिळतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात आणि अटा ट्वेंटी फोर सेव्हन मराठीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून लेक्चरचं नोटिफिकेशन प्राप्त होईल आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल हे टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा आणि आपल्या या सेशनला बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद सेशनला लाईक करा शेअर करा आणि या अड्डा ट्वेंटी फोर सेवन चॅनलला नुसतं सबस्क्राईब करू नका तर नोटिफिकेशन ऑन ठेवा जेणेकरून लेक्चर सुरू झाल्याचं तुम्हाला कळेल चला थांबूया त्या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच सगळ्यांना त्यांच्या एकंदरीत स्पर्धा परीक्षेच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा